फ्रेंड्स, वेलकम टू अवर चैनल। फ्रेंड्स, आज अपन पाहणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 चा रिमेनिंग पार्ट उत्तरा सहित। फ्रेंड्स, वीडियो पूर्ण बघा, लाइक कमेंट शेयर करा आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया रिमेनिंग पार्ट 2017 चा पेपर। क्वेश्चन नंबर 51, पृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घटक 0.26 एकक असून तेथील उतार कोण 60 अंश आहे, या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती एकक असेल। आंसर आहे ऑप्शन नंबर 1, 0.52 एकक। क्वेश्चन नंबर 52, उद्वाहकाची ओझे वाहून नेण्याची कमाल मर्यादा 1800 किलोग्राम आहे, हे उद्वाहक ऊर्ध्व दिशेने 2 मीटर पर सेकंद या एक समान चालीने गतिमान आहे, गतीला विरोध करणारे घर्षण बल 4000 N आहे, तर मोटर यंत्राकडून उद्वाहकाला किमान किती ताकद पुरवली गेली हे निश्चित करा। आंसर आहे ऑप्शन नंबर 1, 59 HP मीन्स हॉर्स पॉवर। क्वेश्चन नंबर 53, ज्याच्या प्रत्येक पृष्ठभागाची वक्रता त्रिज्या 50 cm आहे अशा डबल बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर किती असेल। जर काचेचा वक्रीभवन दर्शक 1.50 असेल तर आंसर आहे ऑप्शन नंबर 3, 50 cm। क्वेश्चन नंबर 54, लांबीचे नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक येते। जर सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनिट व 20 सेकंदात कापत असेल तर लांबीच्या नवीन एककानुसार सूर्य व पृथ्वीमधील अंतर किती। आंसर आहे ऑप्शन नंबर 2, 500 एकक। क्वेश्चन नंबर 55, विशिष्ट वारंवारता असणारा एका ध्वनी तरंगाचा वेग 336 मीटर सेकंद असून तरंग लांबी 3 सेमी आहे, तर वारंवारता काढा, ती सौनीय असेल का। आंसर आहे ऑप्शन नंबर 4, 11200 Hz होय। क्वेश्चन नंबर 56, जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 45 ओहम होतो आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 10 ओहम होतो, तर त्या रोधांच्या किमती काढा। आंसर आहे ऑप्शन नंबर 4, 15 ओहम आणि 30 ओहम। क्वेश्चन नंबर 57, व्हिटॅमिन बी 12 चे खालील पैकी स्रोत कोणते आहेत। आंसर आहे ऑप्शन नंबर 1, मांस मासे यकृत व लहान आतड्यामधील जीवाणू। क्वेश्चन नंबर 58, एक जनुक एक पाचकास परिकल्पना असे सूचित करते की एक जनुक एका पाचक्र संश्लेषण क्रियेला नियंत्रित करते असे प्रस्तावित करणारे कोण। आंसर आहे ऑप्शन नंबर 2, बीडल आणि टॉटम। क्वेश्चन नंबर 59, लायकेनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विवरण बरोबर आहे। आंसर आहे ऑप्शन नंबर 2, कवक आर्द्रता व खनिजांचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात। क्वेश्चन नंबर 60, खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकविण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात। नंबर अ जिएटिन, नंबर ब ऑक्झिन्स, नंबर क जिब्रोलिक आम्ल, नंबर ड इथिलिन। आंसर ऑप्शन नंबर 4, फक्त ड मीन्स इथिलिन। क्वेश्चन नंबर 61, वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे। आंसर आहे ऑप्शन नंबर 3, फोलास पावला कटलफिश। क्वेश्चन नंबर 62, खालीलपैकी कोणते नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही। नंबर अ अमोनिया, ब क्रिएटिन, नंबर क युरिया, नंबर ड क्रिएटिनाइन। आंसर ऑप्शन नंबर 2, फक्त क्रिएटिन। क्वेश्चन नंबर 63, वृषण हे साधारणतः कधी ऍड कोशामध्ये उतरतात। आंसर आहे ऑप्शन नंबर 2, जन्माच्या वेळेस। क्वेश्चन नंबर 64, खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत। नंबर अ सूक्ष्मजीवशास्त्र, नंबर ब कृषी विज्ञान, नंबर क औषध निर्माण शास्त्र, नंबर ड वैद्यकीय शास्त्र। आंसर ऑप्शन नंबर 2, फक्त ब क आणि ड। क्वेश्चन नंबर 65, फॅराडेचा विद्युत अपघडन नियम कशाशी संबंधित आहे। आंसर ऑप्शन नंबर 1, सममूल्य भार। क्वेश्चन नंबर 66, ज्या केंद्रक भागाचे अनुक्रमांक आणि अणु वस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना रिकामी जागा म्हणतात। आंसर आहे ऑप्शन नंबर 3,
आइसोटोनस. क्वेश्चन नंबर 67, स्थिरांकाचे ए चे एकक रिकामी जागा व्हॅन डर वाल्स. आंसर आहे ऑप्शन नंबर 4 केपीएम डीएम रेस्ट टू पावर 6 एमओएल रेस्ट टू पावर माइनस 2. क्वेश्चन नंबर 68, उपसर्ग गुणांक 10 रेस्ट टू पावर 18 मीन्स 10 चा घातांक 18 चा किती. आंसर आहे ऑप्शन नंबर 3 एक्सा. क्वेश्चन नंबर 69, ज्या सामूल्य पीएच ला प्रथिन कलिलांवर असलेला भार विरुद्ध होतो त्याला रिकामी जागा असे म्हणतात. आंसर ऑप्शन नंबर 4 समविद्युत बिंदू. क्वेश्चन नंबर 70, एन टू प्लस 3 एस टू इक्वल टू 2 एन एस 3 प्लस हीट. लीचार्ट लिअर चे तत्व असे सूचित करते की रिकामी जागा असेल तर वरील रासायनिक अभिक्रियेत जास्तीत जास्त अमोनिया वायू तयार होईल. आंसर ऑप्शन नंबर 1 उच्च दाब व कमी तापमान. क्वेश्चन नंबर 71, जोड्या जुळवा अधिनियम आणि तरतूद. नंबर अ भारतीय परिषद अधिनियम 1909, नंबर ब भारत सरकार अधिनियम 1919, नंबर क भारत सरकार अधिनियम 1935, नंबर ड भारतीय स्वातंत्र अधिनियम 1947. आणि तरतूद कोणत्या आहेत त्या पाहूया आपण. नंबर 1, आता राजा हा अधिकाराचा स्रोत राहिला नाही. नंबर 2, केंद्रामध्ये द्विशासन पद्धती. नंबर 3, पहिल्यांदाच मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व. नंबर 4, प्रांतामध्ये द्विशासन पद्धती. आंसर आहे ऑप्शन नंबर 1 अ ला 3 ब ला 4 क ला 2 आणि ड ला 1. क्वेश्चन नंबर 72, अनुच्छेद 352 खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत विधाने विचारात घ्या. नंबर अ, तिच्या घोषणेपासून एक महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआप संपुष्टात येते जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर. नंबर ब, राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तर. आंसर आहे ऑप्शन नंबर 4, दोन्ही विधाने चुकीची आहेत. क्वेश्चन नंबर 73, न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. नंबर 1, विधान बरोबर नाही. आंसर आहे ऑप्शन नंबर 4, न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे आणि दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही. क्वेश्चन नंबर 74, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ रिकामी जागा मध्ये सापडतात. आंसर ऑप्शन नंबर 2 अनुच्छेद 239 ए ए मीन्स डबल ए. क्वेश्चन नंबर 75, 108 च्या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. नंबर अ, ते लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश राखीव जागेसंबंधी होते. नंबर ब, राज्यसभेने ते विधेयक 9 मार्च 2010 रोजी मंजूर केले होते. नंबर क, लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केले नाही. नंबर ड, 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झाले. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. आंसर ऑप्शन नंबर 4 अ ब क आणि ड. क्वेश्चन नंबर 76, नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्ये विहित करण्यात आली आहेत. नंबर अ, ग्रामपंचायतीचे संघटन करणे. नंबर ब, उत्पन्नातील विषमता कमी करणे. नंबर क, देशाचे संरक्षण करणे. नंबर ड, लष्करी सेवा बजावणे. नंबर ई, समान नागरी कायदा निश्चित करणे. नंबर फ, सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे. आंसर आहे ऑप्शन नंबर 4 फक्त क, देशाचे संरक्षण करणे. क्वेश्चन नंबर 77, खालील विधाने विचारात घ्या. नंबर अ, जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल तर तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छिते ते 10 दिवसांच्या आत कळविलेच पाहिजे अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. नंबर ब, जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील 2 जागेवर निवडून आली तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. नंबर क, जर एका सभागृहाचा सदस्य असलेला दुसऱ्या सभागृहासाठी देखील निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर नाही. आंसर ऑप्शन नंबर 3 फक्त अ. क्वेश्चन नंबर 78, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती काही व्यक्तींच्या समितीच्या
शिफारशीवरून राष्ट्रपती द्वारा केली जाते? खालीलपैकी कोण या समितीचा भाग असत नाही? नंबर अ पंतप्रधान, नंबर ब गृहमंत्री, नंबर क लोकसभेतील विरोधी पक्षनेता, नंबर ड राज्यसभेतील विरोधी पक्षनेता, नंबर ई लोकसभेचा सभापती, नंबर फ राज्यसभेचा अध्यक्ष। आंसर ऑप्शन नंबर फोर, फक्त फ राज्यसभेचा अध्यक्ष। क्वेश्चन नंबर 79, खालील विधाने लक्षात घ्या। नंबर अ भारतीय राज्यघटनेचा कलम 362 नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्य नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करता येते। नंबर ब कलम 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्य नदी जलवाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे। वरील विधानातील चुकीचे विधान कोणते? आंसर आहे ऑप्शन नंबर थ्री, फक्त ब। क्वेश्चन नंबर 80, खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? आंसर ऑप्शन नंबर टू, राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही। क्वेश्चन नंबर 81, विभागीय परिषदा संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बिनचूक नाहीत? नंबर अ विभागीय परिषद या घटनात्मक संस्था आहेत, नंबर ब 1956 राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली आहे, नंबर क केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो, नंबर ड भारतात एकूण 7 विभागीय परिषदा देशातील एकूण 7 विभागांसाठी निर्माण करण्यात आल्या आहे। आंसर ऑप्शन नंबर टू, फक्त अ आणि द। क्वेश्चन नंबर 82, पंचायती राज वर 73 घटना दुरुस्तीचे समावेश असलेल्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी ह्या ऐच्छिक तरतुदी नाहीत? अ ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदानाद्वारे प्रत्यक्षरित्या निवडले जातील। ब पंचायत राज्य संस्थांना आर्थिक अधिकार देणे ज्यांच्यामध्ये त्यांना कर, जकाती व पथकर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट असेल। क पंचायत राज संस्थाची निवडणूक लढविण्यासाठी 21 वर्षे ही किमान वयोमर्यादा असेल। ड स्थानिक खासदार व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या पंचायत राज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे। आन्सर आहे ऑप्शन नंबर वन, फक्त अ आणि क। क्वेश्चन नंबर 83, आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर टू, त्याच्या पुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडविले जातात। क्वेश्चन नंबर 84, 17व्या एशियाड खेळातील पदकाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ यजमान जपानने दुसरे स्थान प्राप्त केले, व दक्षिण कोरिया पदकांच्या संख्येनुसार प्रथम स्थानी होता, क भारताने 59 पदकासह 5वे स्थान प्राप्त केले। आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर, वरीलपैकी एकही नाही। क्वेश्चन नंबर 85, जोड्या जुळवा। अ लँड ऑफ केक्स, ब लँड ऑफ कॅनॉल्स, क लँड ऑफ 1000 लेक्स, ड लँड ऑफ व्हाईट एलिफंट्स। नंबर वन थायलंड, सेकंड नेदरलँड, थर्ड फिनलँड, फोर्थ स्कॉटलँड। आन्सर आहे ऑप्शन नंबर वन, अ फोर, ब टू, क थ्री अँड ड वन। क्वेश्चन नंबर 86, राष्ट्रकुलाबाबत खालील विधाने विचारात घ्या। अ औपचारिक स्थापना 1931, ब त्या स्वतःची घटना अथवा सनद नाही, क नव्याने सदस्य झालेला देश रवांडा, आणि ड नुकताच बाहेर पडलेला देश मालदीव। आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री, अ ब क आणि ड बरोबर। क्वेश्चन नंबर 87, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आन्सर आहे ऑप्शन नंबर टू, लाल किल्ला परिसर आणि खजुराहो ही भारताची दोन स्थळे वारसास्थळांच्या यादीत पहिल्यांदा समाविष्ट केली गेली होती। क्वेश्चन नंबर 88, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आन्सर आहे ऑप्शन नंबर वन, टेहरी धरण हे जगातील सर्वात उंच धरण आहे। क्वेश्चन नंबर 89, भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? आन्सर आहे ऑप्शन नंबर टू, विवेक एक्सप्रेस, डिब्रुगढ ते कन्याकुमारी। क्वेश्चन नंबर 90, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री, कुचीपुडी मृणालिनी साराभाई।
क्वेश्चन नंबर 91, भारतातील कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो? आंसर आहे ऑप्शन नंबर 3, झारखंड. क्वेश्चन नंबर 92, जोड्या लावा. लेखक आणि साहित्यकार दिलेले आहेत एका साईडला आणि दुसऱ्या साईडला ग्रंथसंपदा दिलेली आहे. लेखक आहेत अ मुनव्वर राणा, जसविंदर, आशा मिश्रा आणि नंदा हकीम. ग्रंथसंपदा आहे 1 नंबर सत्ताग्रहण, 2 आहे उचाट, 3 अगरबत्ती आणि 4 शहादबा. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, अ 4, ब 3, क 2 आणि ड 1. क्वेश्चन नंबर 93, सर्वात मोठे देश क्षेत्रफळात चढत्या क्रमाने लावा. अ ब्राझील, ब भारत, क चीन, ड अर्जेंटिना, ई रशिया. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, ड ब अ क ई, म्हणजेच रशिया, अर्जेंटिना, भारत, ब्राझील, चीन आणि रशिया. क्वेश्चन नंबर 94, खालील विटार नावावरून ठिकाण स्थळ ओळखा. अ ही तंझानियाची जुनी राजधानी आहे, ब हे व्यापाराचे मुख्य शहर आहे, क हे वाहतुकीचे मुख्य केंद्र आहे आणि ड हे एक नैसर्गिक बंदरगाह आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, दार ए सलाम. क्वेश्चन नंबर 95, 2016 झालेल्या सशस्त्र सेनेच्या सरावासंबंधी जोड्या लावा. एकीकडे सराव दिलेले आहेत आणि दुसरीकडे कोणामध्ये सराव आहेत? शक्ती, इंद्र, युद्ध अभ्यास आणि मित्रशक्ती. आता कोणामध्ये झालेले आहेत? तर फर्स्ट नंबर भारत आणि श्रीलंका, सेकंड आहे भारत आणि USA, थर्ड आहे भारत आणि रशिया, फोर्थ आहे भारत आणि फ्रान्स. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, अ 4, ब 3, क सेकंड आणि ड 1. क्वेश्चन नंबर 96, खालीलपैकी कोणत्या संस्थेने पारंपरिक बँकांमध्ये इस्लामिक विंडो उघडण्याची शिफारस केली आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, रिझर्व बँक ऑफ इंडिया. क्वेश्चन नंबर 97, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे नुकतेच निधन झाले. केंद्र शासनाद्वारे 2010 नेमलेल्या एका समितीचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. या समितीचा उद्देश काय आहे, काय होता? आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, जम्मू काश्मीरमधील शांततेसाठी उपाययोजना सुचविणारी समिती. क्वेश्चन नंबर 98, GSAT-7 हा पहिले नौदल उपयुक्त उपग्रह केव्हा प्रक्षेपित करण्यात आला? आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, ऑगस्ट 2013. क्वेश्चन नंबर 99, वन लाईफ इज नॉट इनफ ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, के नटवर सिंह. क्वेश्चन नंबर 100, सायना नेहवाल यांना 2016 रिकामी जागा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, पद्मभूषण पुरस्कार. सो फ्रेंड, थँक्यू.